अरे आम काय इतना होते असे खातो का? काय होते सई? तर सई आणि सईचं बाळ जे आहे, बाळाचं नाव काय आहे सई तुझ्या? बाळ. आणि त्याला काय म्हणत असते तू सारखी? काहीतरी नाव आणि आवाज देते ना त्याला? काय नाव आहे त्याचं? रोज नाव त्याचे बदलतेत हो की नाही? इथे इकडे चल तुझा गजरा दाखव इकडे. तर हा आहे सईचा गजरा, तो केलाय तिच्या काकीनं. आणि हा आहे आजचा सईचा लुक. तर ही जी फ्रॉक आहे ती राधिकाच्या भाऊजींच्या लग्नात घेतलेली होती, तेव्हा तिला व्यवस्थित येत होती, पण आता थोडीशी आखूड येते, पण म्हटलं वापरून टाकावी. सकाळी आंघोळ केल्यानंतर घालता येईल, आणि सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे परत दुपारी तिला टी शर्ट पॅन्ट घालता येईल. खरं काय? मग बोल ना. होय काय झालं? ए सरळ करतो ना सई, मग तसंच राहत बर का, चिटकून बसत इकडं. आता कसं सरळ तू असं केलं ना वाकडं, मग ते तसं चिटकून बसत इथं गालाला. काय करायचंय आता आपल्याला? कसला असतो जन्मबाईचा? तर आता आम्ही सईचं गाणं शूट करणार आहे, हो ना सैया? हे फरफर नसतो, हा ब्लाऊज असतो. हे राहू दे बाजूला, हे ह्याच्यावरच आहे. तुझ्या साड्या दाखव त्यांना. हे कशाचा रंग आहे? कागदाचा पांढरा आणि ही पिवळा आहे सई, बघ हा पिवळा आहे. तर सईकडे ह्या दोन साड्या, एक काष्ट्याची आणि एक बेबी साडी, आपली रेग्युलर निऱ्यांची जशी असते तशी. नाही नाही आता दुसरी नाही, बस आता. कुठली साडी घालायची इथली? ही छान वाटल, छान दिसत. ते आपण काय करू माहितीये का, करायची ह्याच्यावर शाळेत जाताना गाणं करू, दप्तर हे घेऊन जाताना डान्सला कपडे काढा, आपण ही साडी घालूया. उडा 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 उडा. काय चाललंय? काय होतय? काय होतय? एवढे केस कसे वाढले ग पण सई तुझ्या रात्रीत? काय लावलं होतं रात्री डोक्याला? कसं काय वाढले? बापरे तोड कशी करती काकीची स्टाईल आणते काय? थोडस पुढं सर माझ्या काकीला वेगळी घालता येईल. आम्ही खोसत नाही, अनिला नुसतं तिकड पण खोसायची.
तर आज आम्ही सईचं एक गाणं शूट करणार आहे. तर सईनं मोबाईल मध्ये पाहिलं होतं जन्मबाईचा, तर नानांनी अगोदर बघितलं होतं आणि नानांना छान वाटलं म्हणून सईला दाखवलं. तर त्यात मध्ये जशा मुली करतात सगळं घरातली कामं हे ते, म्हणजे बाईवर सगळं आपण कसं म्हणतो अवलंबून तसं, तर सई कालपासून नादावली आहे मम्मा मला तसंच करायचंय. मग अशी ती झाडून काढत होती तर मला तिने ते गाणं लावायला लावलं, मग तिने झाडून काढत होती तर म्हटलं चला सहज आपण सईचं एक गाणं शूट करूया. तर त्यासाठी सईला अशा पद्धतीनं रेडी केलेले, तर सई छान दिसतीये. विचार मी कशी दिसतीये म्हणून, आणि आता आम्ही जातो म्हणायचं गाणं शूट कर. तू काय एवढी येणार झाली पाठव. तोडत तोडत तू बघ, तोडत तोडत काय अडचण नाही, तोड तू तोड फुलं. हां गे गे, हां थांब सई जागा थांब, हां उचल थांबा तसे थांब तसे. हां आता तुळशीकडे जसं आहे आपल्या तोंड बंद कर. हा कर चालू सई. हा हा माझ्याकडे नको बघू आता. हा येस आहे. बंद कर. पुस्तक वाचते त्याला घास खायला घाल. नको बघू का तू करायची. हा
ठेवा खाली आता ग्लास दहा पैसाचं एक पान पलटा दुसऱ्या हाताने तसंच पलट बर पान तो खा आता खा तो खा आपल्याला जावा चला खाली बघ जावा ब्रश निघास आता ते तुला ड्रेस रिया हिता आहे ही राधिका आणि हा राधिकाचा कप जो आम्ही मीशोवरून ऑर्डर केलेला होता. तर आम्ही वरती आलेलो चहा पिण्यासाठी आणि सईचं जे शूट आहे ते दुपारी 1-1.5 वाजता झालं पूर्ण आणि नंतर सई झोपली कारण की तितकी कंटाळी होती. मग तिला मी दही आणि चपाती खाऊ घातली तिला दही आवडतं तर त्याच्यामुळे तिनं दही चपाती खाल्ली आणि थोड्या वेळाने परत चपात्या करत होती ती कारण की शूटच्या रादामध्ये तिला म्हणाव्या अशा चपात्या करायला भेटल्या नाहीत त्याच्यामुळे ती परत चपात्या थोड्या वेळ खेळत बसली. तिला शूटमध्ये पण जो गॅसवरती चपात्या ठेवलेल्या होत्या तेव्हा तिचा गॅस आपण रेग्युलेटरपासून बंद केलं बटन थांब सय्या थांब रेग्युलेटरपासून बटन बंद केलेलं होतं आणि खाली गॅस बंदच होता कारण की लहान मुलं आणि गॅस थोडासा रिस्की आहेच त्याच्यामुळे गॅस बंद करून दिलता आणि नंतर ती थोडा वेळ खेळत होती आणि नंतर ती बराचसा वेळ झोपली कारण की थकलेली होती आणि आता वरती आली आणि आता परत खेळते. पण मी आता आज लांब बसलेली आहे काल तिची जी काठी होती ती माझ्या डोक्यात बसली होती डोक्यात हा इथंच लागली होती मला काठी नारळाचं झाड आहे त्या नारळाचे पकलेले नारळ होते तर त्याचा हा नारळ आहे आणि आई म्हटलं की आता ते नारळ आपण सुकून त्याचा काहीतरी छान टेस्टी अशी एखादी रेसिपी करूयात काय कसं या. बरं तर सईचं खूप मध्ये मध्ये असतं माझं सांग खेळायचं काय सांगू तुझं खेळायचं बॅट अँड बॉल. तर सई आमची इथं बॅट अँड बॉल खेळतीये. सय्या इकडे ये ना सई इकडे 2 मिनिट इकडे तू बोल ह्यांच्याशी 2 मिनिट. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला का विचार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि शेअर राहिलं ना शेअर करा म्हणायचं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही म्हणायचं आणखी हा बळच तिला घोड्यावर बसवलं होतं की तुम्हाला विचारण्यासाठी की तुम्ही तिचा व्हिडिओ बघितला की नाही जन्मबाईचा. एक तर लहान मुलांचं काम खूप मूडी असतं तिला आता खेळायचंय काय काय हो 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 जोरात फक्त डोके दुसऱ्यांचे सांभाळून. तर सईचा या अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे जन्म बाईचा जर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्याचबरोबर त्या व्हिडिओचे बिहाइंड द सीन तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय राधाराणी बाय कर ना बाय.